मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे वेळीच व्यवस्थापन करावे. मोताळा तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी विभागाचे आवाहन. तालुक्यात कपाशीचा पेरा जास्त असून कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे वेळीच व्यवस्थापन करावे असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले असून जिल्ह्यातील कपाशीचे पीक 30 ते 40 दिवसाचे व त्यापेक्षा जास्त मोठे झालेले आहे. कपाशीला फुल लागण्यास सुरुवात झाली असून अशा परिस्थितीत गुलाबी बोंड अळीची मादी उमलत असलेल्या फुलांच्या खालच्या बाजूला एकेरी अंडी घालते. त्यातून 2 ते 3 दिवस सूक्ष्म अळ्या बाहेर येऊन फुलामध्ये प्रवेश करतात व उमलणाऱ्या पाकड्या आतून तोंडातील धाग्याच्या सहाय्याने बंद करून अळी फुल्यामध्ये उपजीविका करते. असा प्रादुर्भावग्रस्त फुले उमललेल्या गुलाबाच्या कडीसारखे दिसतात, ती सहज ओळखू शकतात. अशा प्रादुर्भावग्रस्त फुलाला डोमकडी म्हणतात. त्यास हमखास गुलाबी बोंडळी आपली उपजीविका भागवित असते. याचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.